नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आपला यूट्यूब चॅनल केमिस्ट्री विथ एस केमध्ये आपण या गोष्टीची अत्यंत वाट बघत होता तर तो ई टीचा रिझल्ट लागलेला आहे पी सी एम आणि पी सी बी दोन्ही रिझल्ट लागलेले आहेत तर आपण जाऊ या वेब वेबसाईटवरती तर ही स्टेट ई टी सी एलची वेबसाईट आहे या वेबसाईटवरती गेल्यानंतर या ठिकाणी पी सी एम आणि पी सी बी या दोन्हीचे आपल्याला स्कोर कार्ड इथे बघता येणार आहेत तर आपण बघूया पी सी एमचं हे स्कोर कार्ड या ठिकाणी जी लिंक दिली आहे या ठिकाणी आपण क्लिक करूयात तर असं पेज आलेलं आहे या ठिकाणी आपण आता ॲप्लिकेशन नंबर टाकूया त्यानंतर या ठिकाणी डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करूया आय एम नॉट रोबोटला क्लिक करायचं आहे यस तर या ठिकाणी yes. या कॅन्डिडेटचा रिझल्ट जो आहे तो डिस्प्ले झालेला आहे आपण बघू आहे तर टोटल पर्सेंटेज जे आलेलं आहे पी सी एमचं ते एटी पॉईंट नाईन्टी वन आलेलं आहे आपल्याला या ठिकाणी इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी पी सी एमचं हे टोटल पर्सेंटेज बघितलं जातं या ठिकाणी तुम्ही बघू शकताय हा फिजिक्सचा पर्सेंटेज दिसतो आहे नाईंटी फाय पॉईंट समथिंग केमिस्ट्री आहे फिफ्टी फाय पॉईंट समथिंग आणि मॅथमॅटिक्स आहे सेवन्टी टू तर याचं जे ॲव्हरेज आहे ॲग्रिगेट आहे तर टोटल पर्सेंट आलेलं आहे एटी एटी पॉईंट नाईन्टी वन तर अशा पद्धतीचा या कॅन्डिडेटचा असा स्कोअर आलेला आहे तर अशाच पद्धतीनं आपल्याला पी सी बीच्या लिंकवरती क्लिक करून पी सी बीचं सुद्धा स्कोअर चेक करता येईल तर आता लक्षात घ्या इथून पुढची जी काही ॲडमिशन्स असतील अजून तुम्हाला आता फक्त पर्सेंटेज आलेलं आहे तुम्हाला स्टेट मेरिट लिस्टमध्ये तुमचा कितवा रँक आहे ते माहीत नाही त्यामुळे ते माहिती असण्यासाठी तुम्हाला काय गरजेचं आहे तर मागच्या वर्षी जे कट ऑफ वेबसाईटला दिलेले असतात मागच्या वर्षी जी वेबसाईट असते त्या ठिकाणी मागच्या वर्षी जे कट ऑफ अवेलेबल असतात आणि तुम्हाला त्या मागच्या वर्षीच्या कट ऑफमध्ये ब्रॅकेटमध्ये स्टेट मेरिट लिस्ट नंबर दिलेला असतो तर तो स्टेट मेरिट लिस्ट नंबर आपला अंदाजे कुठे येतो ते बघावं लागेल पण ठीक आहे तर अशा पद्धतीनं ह्या मागच्या स्कोरला कम्पेअर करून तुम्ही यावर्षी थोडंसं गेस करू शकता की आपला नंबर कुठे लागू शकतो चला तर मग आजसाठी एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू